नमस्कार मंडळी, आप माझ्या जपमेला जपमेना साप माटी मीप मी आप मास खेप मेचडी खेप मिलेला आहे। तर ही खेचडी मी पालक आपलं मटार आणि मूग टाकून मोड आलेले मूग टाकून मी ही रेसिपी केलेली आहे। तर एक नंबर चविष्ट छान भन्नाट अशी लागते। तर तुम्ही पण नक्की ट्राय करा। यात म्हणजे सापमध्ये कुपमकर घेप मिथला आहे। कुपमकर मपमध्ये तेपमेल टपमकलेला आहे। जिपमरी मुकमरी टपमकलेले आहे। एक कापमांदा कपमर कापमापून घेप मिथलेला आहे। तो मम टपमकून दीप मिळलेला आहे। कांदा लाल झाला की त्याच्यामध्ये व्यवस्थितरित्या मुकमुख टाकून घ्या। मुख जापमाले मुकमुख टाका व मटार टपमाका। त्याच्यानंतर तो थोडासा हलकासा फ्राय झाला की त्याच्यामध्ये आपल्याला टोमॅटो टपमाकून द्यायचे। टोमॅटो टपमाकून झाप मारला की त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाका जेणेकरून ते शिजून जाईल। टोमॅटो वगैरे व्यवस्थितरित्या परतून झालं की आपण जो कर कापून घेतलेला पालक होता तो त्याच्यामध्ये टाकून द्यायचा आहे। पालक टाकून झाला की 2-3 मिनटं थोडंसं त्याला वाफवून घ्या जेणेकरून त्याच्यातला जो पालकाचा वास आहे तो निघून जाईल। तर पालक व्यवस्थितरित्या शिजून झाला की त्याच्यामध्ये तिखट टाका हळद टाका गरम मसाला टाका मस्तपैकी हलवा।